सोलापूर महानगरपालिकेमध्ये अंदाजपत्रक सादर होत असताना नगरसेवकांचा सावळा गोंधळ यावेळी पाहायला मिळाला. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सुमारे पाऊण तास सभा रोखून ठेवली. सभा कशी चालते ते बघतेच असा दम भरला. महापौर श्रीकांतचंद्र यन्नम यांनी कारवाईचा इशारा दिला तरीही फुलारे मागे हटला नाहीत. काँग्रेसच्या नगरसेवकांनी फुलारे यांच्या भूमिकेवर हात झटकले होते. मात्र मागासवस्त्यांचा निधी पळवण्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक गप्प बसले आहेत. त्यांची भूमिका लोकांना कळली पाहिजे असे म्हणताच दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक चंदन शिवे यांच्या बाजूने उभे राहिले. ज्यावेळेस आमचे सर्व जे दलित वस्तीचा जो निधी राहतो त्या ठिकाणी भाजप सरकारने काय केलं होतं की बदल केलेलं होतं की फायनी सर्वांच्या जे फायनी आहेत बजेटच्या ते गायब केलेलं होतं. त्याप्रमाणे जे आम्हाला जसं निदर्शनामध्ये आलं आम्ही सभा थांबवलेली आणि या ठिकाणी सुबूक केलेली आहे. आणि महापौरला सुद्धा आम्ही सभागारामध्ये न येण्यासारखे आम्ही सर्व महिला एकत्र बसलेलं आहे. आणि भाजप सरकार मोठं चोराच्या उघड्या उभं व्हायला की ते लोकांवर अन्याय करायला बघतात. जे नगरसेवक आहेत समान जे 1-2 नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना व्यवस्थितपणे आपण निधी दिली तर कुठलीही अडचण येणार नाही येणार काय मध्ये. आणि प्रत्येक नगरसेवक प्रत्येक वार्डातून निवडून आला आणि या भाजप सरकारमुळे जे सोलापूर शहराचं पूर्णपणे वाटप होत आहे. आपण बघतो की या 5 वर्षामध्ये जे भाजप सरकारने कुठलीही कामं केले नाहीत फक्त आश्वासन दिलं आहे. तर या ठिकाणी जे सिनियर जे आहेत त्यांना की कुठलंही कामं करता येत नाही की त्यांचं पदभार काढलं पाहिजे. जे पक्ष नेते आहेत त्यांना कुठलंही काही कळत नाही या यादीमध्ये. प्रत्येकाने अडचणी आहेत काम करतात आणि यादी गायब करत बघतात. आणि आम्ही सर्व महिलांच्या वतीने धिक्कार करतात.